पेट्रोल, नेमका काय प्रकार घडलेला आहे, कुठे घडलेला आहे आणि पोलिसांची काय झटापट झालेली? यादवनगर नावाचा एरिया आहे, तिथे एएसपी ऐश्वर्या शर्मा आणि त्यांच्यासोबत त्यांचं पथक जे आहे त्यांनी रेड केलेली आहे आणि त्या रेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुगारचा मुद्देमाल, त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणामध्ये कॅश आणि काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जो आहे तो आम्हाला मिळालेला आहे. आणि ही प्रक्रिया चालू असतानाच इथल्या आजूबाजूच्या लोकांना बोलवून त्याच्यामध्ये अडथळा आणून सरकारी प्रक्रियेमध्ये पोलिसांची झटापटी करायचा प्रयत्न जो आहे इथल्या लोकांनी केलेला आहे आणि त्याबद्दल रिइन्फोर्समेंट मागवण्यात आली आहे आणि आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना निष्पन्न करायचं काम आणि त्यांना पकडण्याचं काम जे आहे सध्या चालू आहे. इथे काही आधी तिकडे रेड केली, तिथे रेड केल्यानंतर इथे आल्यानंतर इथे रेड करून सगळं प्रॉपर पंचनाम्याची प्रोसिजर वगैरे सुरू करण्यात होतं, त्यामध्ये सरकारी कामामध्ये आणि मारहाण वगैरे केली आमच्या एका संस्थेला सांगू होतं. तिथे त्याच्यानंतर मग मैडम तो रिव्हॉल्वर वगैरे काढलेली नाही, कॉन्स्टेबल नाही, आमच्या काही नाही,